नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. जसं की आपण काल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ऑलरेडी अपडेट दिली होती बीएमसी एक्झामची, जे की ज्याचे ॲडमिट कार्ड्स कालपासून आपल्याला डाउनलोड करायला मिळणारे होते, आणि त्या संदर्भात बीएमसीनं अपडेट देखील दिलेली आहे व त्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला देखील सुरू झालेले आहेत, ज्याचे तुम्हाला SMS आणि ईमेल तुमच्या फोनवर तुम्हाला मिळालेले असतील. त्या अनुषंगानेच आपली बीएमसी स्पेशलची सिरीज आपण कालपासूनच ऑलरेडी स्टार्ट केलेली होती, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याकडे वेळ जो आहे तो खूप कमी आहे, कारण का येत्या 2 डिसेंबर पासून आपली एक्झाम सुरू होत आहे. 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आपली एक्झाम चालणारी आहे. या अनुषंगाने आपली आता इथून सिरीज देखील कंटिन्यू होत आहे. जे काही विषयांनी आहे सिरीज आहे, ज्यामध्ये आपले इतर विषय आहेत, ज्यात मॅथ, रिझनिंग, इंग्लिश ग्रॅमर आणि मराठी ग्रॅमर, व त्यासोबतच बीएमसी स्पेशलची सिरीज देखील आपण स्टार्ट केलेली आहे. त्यामुळे कमी दिवसांमध्ये आपण एकदम परफेक्ट वेनं स्टडी करणार आहोत, त्यामुळे फक्त रेग्युलरली तुम्ही अपडेट राहत चाला. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मटेरियल किंवा जे आपली बॅच जॉईन केली आहे त्यांना देखील आपण स्पेशल PDFs उपलब्ध करून देत आहोत. त्यांना जर मिळत नसतील तर त्यांनी लगेच आपल्या सेलरला व्हॉट्सअपवरती मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या. आणि आपला जो व्हिडिओचा भाग आहे आजचा, तो आहे 16वा, ज्यामध्ये आपण काल 15वा सेक्शन आपण कम्प्लीट केलेला आहे, ज्यामध्ये आपण बीएमसीचे अतिशय बेसिक क्वेश्चन्स आपण पाहिले आहेत, जे की तुमच्या एक्झाममध्ये 100% तुम्हाला येऊ शकतात. आणि जो आपला आजचा जो आहे भाग, थोडक्यामध्ये 16वा भाग आहे आजचा, ज्यामध्ये आपण तोच भाग उरलेला आपण यामध्ये कवर करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची आहे, तुम्ही तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण का ते बेसिक आहे, त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडणारे आहे. चला पाहू आपल्याच्या या भाग जे काही 16वा आहे आपला, त्यामधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की मुंबईत साखळी बॉम्बस्फोट कोणत्या वर्षी झाला. तर मुंबईमध्ये जो साखळी बॉम्बस्फोट झालेला होता तर तो कोणत्या वर्षी झालेला होता, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब, जे की 1993 म्हणजे की 1993 मध्ये जे आहे थोडक्यामध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला होता. आणि तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण बॉम्बस्फोट आहेत किंवा जे काही प्रकरणं घडलेली आहेत मुंबईमध्ये त्याविषयी माहिती असणं अतिशय आवश्यक आहे, कारण का TCSच्या एक्झाम्समध्ये यावर विशेषतः हा फोकस केला जातो, त्यामुळे तुम्ही ते सर्व काही इश्यूसन वगैरे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न आपला प्रश्न दुसरा असा आहे, मुंबई शहराची जीवनरेखा काय आहे. तर मुंबई शहराची, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क, जे की मुंबई लोकल ट्रेन. तर मुंबई लोकल ट्रेन जी आहे मुंबई शहराची जीवनरेखा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 3 पुढील, बॉलिवूड चित्रपट सृष्टीची स्थापना कधी झाली. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1913 साली, जे की बॉलिवूड चित्रपटसृष्टीची स्थापना जी आहे जी की मुंबई शहरामध्ये 1913 साली झाली. त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, बॉलिवूड चित्रपटसृष्टीची स्थापना कोणी केली. तर कोणी केली यापैकी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की दादासाहेब फाळके यांनी जे आहे जे की बॉलिवूड चित्रपटसृष्टीची जी की स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे, मुंबई नागपूर महामार्गाला कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की बाळासाहेब ठाकरे यांचं जे आहे थोडक्यामध्ये मुंबई आणि नागपूर या महामार्गाला देण्यात आलेले आहे, ज्यालाच की आपण समृद्धी जे की महामार्ग म्हणून देखील आपण त्याला ओळखतो, दुसरं नाव आहे, परंतु हे त्यांना त्या महामार्गाला नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 6वा प्रश्न असा आहे, मुंबईत एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत. तर आपल्या आपण कालच्या सेशनमध्ये जे आहे जे की लोकसभा मतदारसंघ पाहिलेले होते, या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा पाहत आहोत, कारण का लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ भरपूर आहेत. आणि यावर स्पेशली पाहिलं तर TCS तुम्हाला प्रश्न विचारू शकते, आणि एक प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी आहे, त्यामुळे आपला कोणताही प्रश्न त्यामध्ये मिस नाही व्हायला पाहिजे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की 36. तर विधानसभा मतदारसंघाची संख्या जी आहे 36 आहे, तर लोकसभा मतदारसंघाची संख्या 6 आहे. तर हे तुम्ही थोडक्यामध्ये लक्षात ठेवून घ्या, दोन्ही महत्त्वपूर्ण आहेत त्यासाठी. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, लोकसभेच्या आधारावर भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे, लोकसंख्येच्या आधारावर, सॉरी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई, जे की लोकसंख्येच्या आधारावर भारतातील सर्वात मोठं शहर म्हणजे की मुंबई हे आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे, क्षेत्रफळाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे, क्षेत्रफळाच्या आधारावर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब, दिल्ली हे जे शहर आहे क्षेत्रफळाच्या आधारावर आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे,
भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून कुठे चालवली गेली, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई ते ठाणे अशी जी आहे भारतामधील पहिली रेल्वे जी आहे जी की चालवली गेली. आणि हा तर अतिशय बेसिक क्वेश्चन्स आहे बीएमसी संदर्भातचा, तुम्हाला आला तर हा प्रश्न येऊ शकतो. परंतु हे तुम्ही जे काही रेल्वेची पहिली सुरुवात होती किंवा पहिली रेल्वे जी होती मुंबई ते ठाणे या दरम्यान चालली, आणि जर तुम्हाला प्रश्न असा जर विचारला की कधी चालली गेली, तर तुम्हाला इसवी सन देखील माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, भारतामधील सर्वात महागडी जमीन कोणत्या शहरात आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या शहरामध्ये जे की भारतामधील सर्वात महागडी जमीन आहे, ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, बीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही मित्रांनो आपले टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो कार्यकारी सहायक या पदासाठीचे अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि मित्रांनो तुम्ही नोट्स जर घेतल्या नसाल तर मित्रांनो लगेच वेळ वाया घालता आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बीएमसीचा परिपूर्ण अधिकृत मित्रांनो अभ्यासक्रम दिला जाणार असेल, ज्यामार्फत मित्रांनो तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कव्हर होईल. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला कुठेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, संपूर्ण काय मित्रांनो याद्वारे अभ्यासक्रम कव्हर होणार असेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण टीसीएसच्या अतिसंभव प्रश्नांचा समावेश केलेला आहे, महत्वाच्या चालू घडामोडी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, त्यासोबतच कमी वेळेमध्ये ही संपूर्ण तयारी होईल या मार्फत, आणि त्यासोबत मित्रांनो बीएमसीचे पीवायक्यू प्रश्न देखील त्यामध्ये ऍड केलेली आहे, आणि परिपूर्ण अभ्यासक्रम देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी ग्रॅमर, मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सर्व काय मित्रांनो आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि तसं मित्रांनो जर तुम्हाला बीएमसीची संपूर्ण काही माहिती पुस्तिका हवी असेल मित्रांनो ती देखील आता यामध्ये तुम्हाला मिळणारी आहे मित्रांनो, जे की कार्यकारी सहायक लिपिक सटा पदासाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे सिलेबसमध्ये दिलेलं आहे की बीएमसी रिलेटेड तुम्हाला सर्व काही अतिसंभव प्रश्न विचारले जातील, त्या अनुषंगाने मित्रांनो ही सर्व काही ई बुक बनवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बीएमसीचा संपूर्ण काय मित्रांनो ए टू झेड अभ्यासक्रम आपण इन्क्लूड केलेला आहे, आणि त्यासोबतच बीएमसीचे सर्व काही ए टू झेड विभागीय नियम आहेत देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर 100% मित्रांनो फिक्स तुम्हाला या रिगार्डिंग परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच, आणि मित्रांनो तुम्हाला याचा अभ्यास केलाच पाहिजे. जर तुम्हाला हे मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी लिंक दिली, मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून ते सर्व काय मिळवून घेऊ शकता, किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईनची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, तुम्ही ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही सर्व काही मिळवू शकता, आणि मित्रांनो 100% याचा अभ्यास कराच, यामधलंच तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल. मित्रांनो अजूनही आपलं बीएमसी साठी असलेलं स्पेशली जो स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स आहे तुम्ही घेतला नसाल तर मिळवून घ्या, शेवटचे दिवस आपल्याकडे उर्वरित आहेत आणि शेवटच्या दिवसांमध्ये ते तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार आहे परीक्षा दृष्टिकोनातून, त्यामुळे लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा आपला असा आहे, भारताचे सर्वात महागडे शहर कोणते आहे, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर बच मुंबई हे शहर आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, भारतामध्ये सर्वाधिक प्रति व्यक्ती उत्पादन कोणत्या शहराचे आहे, तर याचं उत्तर जे की मुंबईचं आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारच असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, हजी अलीचा दर्गा कोठे स्थित आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क मुंबई या ठिकाणीच आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 14वा, प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबई या शहरात आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, भारताचे सर्वात श्रीमंत शहर कोणते आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बच मुंबईचे शहर आहे. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, श्री स्वामीनारायण मंदिर कोठे स्थित आहे, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क मुंबईच या शहरामध्ये आहे. तर हे मुंबईची काही विशेषता दाखवणारे प्रश्न आहेत जे की तुम्हाला एक्झाम्समध्ये येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, भारताचा पहिला 5-स्टार हॉटेल कोणते आणि ते कोठे स्थित आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की ताज हॉटेल आणि हे मुंबई येथे स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, मुंबई शहराचे सर्वात प्राचीन नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की हायप्रोसेनिया असं जे आहे मुंबई शहराचं सर्वात प्राचीन नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा आपला, मुंबई शहर कधीपासून वसलेलं मानले जाते, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की इसवी सन पूर्व 250 पासून जे आहे जे की मुंबई शहर जे की वसलेलं आहे असं मानलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 20 आपला, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी वस्ती कोणती आणि ती कोठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की धारावी मुंबई येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला, धारावीच्या पुनर्स्थापनाची जबाबदारी कोणत्या उद्योगपतीच्या कंपनीला देण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गौतम अदानी या उद्योगपतीच्या कंपनीला देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 22वा आपला, भारताचा पहिला विमानतळ कोणता आणि तो कुठे स्थित आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की जुहू विमानतळ मुंबई येथे स्थित आहे.
त्यानंतरचा प्रश्न 23 वा आपला, मुंबईतील स्टॉक एक्सचेंजचं नाव काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की BSE, ज्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं देखील म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 24 वा पुढील, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची एकूण लांबी किती आहे, जी की दिल्ली आणि मुंबईचं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 1350 किलोमीटर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची लांबी. त्यानंतरचा प्रश्न 25 वा आपला, मुंबई कोणत्या महासागराच्या जे की किनाऱ्यावर वसलेलं आहे, तर मुंबई हे शहर. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अरबी समुद्र. तर अरबी समुद्राच्या जे की किनाऱ्यावर वसलेलं आहे. तर असे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण BMCच्या सिरीजमधला हा सेकंड पार्ट आहे आपण, ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केले आहेत. तर या पूर्वीच्या भागामध्ये देखील आपण अशाच प्रकारचे 25 आणि अतिशय BMCचे बेसिक क्वेश्चन्स आपण ज्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथून तो कम्प्लीट व्हिडिओ पाहून घ्या. कारण का एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि परीक्षामध्ये तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते नक्की तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कम्प्लीट प्लेलिस्ट पाहायची असेल त्यांनी आपली कम्प्लीट प्लेलिस्ट देखील पाहून घ्या, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणारी असेल. आणि ज्यांना TCS पॅटर्न आधारित BMCचा सर्व काही अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. अवघ्या 5 मिनिटात तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल, जेणेकरून तुम्ही अभ्यासाला अगदी क्विक पद्धतीने सुरू कराव, जे की सुरुवात करू शकाल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट्स सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.